जो का गे बरारी ह्या आपल्या पहिल्या मराठी शैक्षणिक ॲपमध्ये मी विद्या मिस तुमचे मॅथ्स वनमध्ये स्वागत करते. स्टुडंट्स, नाव लेट अस डू एक्झरसाइज 3.1. आणि त्याआधी एक्झरसाइज 3.1 जे टॉपिक्स आहेत किंवा जे क्वेश्चन्स आहेत त्याचं आपण एक छोटंसं ओळख करून घेऊया, इंट्रोडक्शन करून घेऊया. म्हणजेच लेसनची तोंडओळख म्हणायला बा हरकत नाही. तर आता आपण काय समजणार आहोत, ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय. ओके, तर आपल्याला लेसनचा बेसिक समजून घ्यायचा आहे. व्हॉट डू यू मीन बाय ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन? किंवा तुम्हाला एखादा जो सिक्वेन्स दिला असेल तो ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनचा सिक्वेन्स आहे की नाही हे कसे ओळखायचे? ओके, तो मी इथे बोर्डवरती दोन एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत. ह्या दोन्ही एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला सिरीज दिसते, ठीक आहे. ओके, आता मला ही सिरीज किंवा हा सिक्वेन्स ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही हे ओळखायचे, ठीक आहे. तर चला तर कसं ओळखायचं बघूया. आता तुम्हाला एक नवीन पद्धत मी शिकवते. प्रत्येक नंबरला तुम्ही नाव देणार आहात. ओके, या नंबरला, प्रत्येक नंबरला, टूला, फोरला, सिक्सला, टर्मला, ओके, हे कोण आहेत? 2, 4, 6, 8 हे तुमचे या जागेवरचे नंबर आहेत, बरोबर, ठीक आहे. हा 2 जो आहे हा कोणत्या जागेवर आहे? येस, फर्स्ट प्लेसवर आहे. कोण आहे? 2. मग मी इथे काय म्हटलं, फर्स्ट प्लेसवरची व्हॅल्यू आहे 2. सेकंड प्लेसवरची व्हॅल्यू आहे कोण बघा, सेकंड प्लेसवरची व्हॅल्यू आहे 4. थर्ड प्लेसवरची व्हॅल्यू आहे 6. आता हा एवढा मोठा शब्द, फर्स्ट प्लेस व्हॅल्यू, सेकंड प्लेस व्हॅल्यू, थर्ड प्लेस व्हॅल्यू, आपण याला एका छोट्याशा शॉर्टकटमध्ये कन्वर्ट करणार आहोत, ठीक आहे. प्लेस व्हॅल्यूच्या जागी आपल्याला नाव घ्यायचं आहे टर्म, ठीक आहे. काय नाव घ्यायचं आहे? टर्म. प्लेस व्हॅल्यू म्हणजे टर्म झाला, लक्षात ठेवा. पुढेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, प्लेस व्हॅल्यू म्हणजे टर्म झाला. जागा कोणती? पहिली. या जागेला आपण, या जागेला आपण एन म्हणतो, म्हणजे इथे येणार 1, लक्षात ठेवा. टी म्हणजे प्लेस व्हॅल्यू, म्हणजे त्या जागेवरचा नंबर, आणि एन म्हणजे ती जागा. आणि अशा तऱ्हेने आपण शॉर्टकटमध्ये टी एन असं लिहितो, म्हणजे व्हॅल्यू टी जागा एन, व्हॅल्यू टी जागा 1, टी 1 फर्स्ट टर्म, टी 1 फर्स्ट टर्म इज इक्वल टू 2. म्हणजे आपण फर्स्ट प्लेस व्हॅल्यू इज 2 असं म्हणण्यापेक्षा छोटंसं म्हटलं फर्स्ट टर्म, आणि तिला शॉर्टकटमध्ये कुठला लेटर वापरून लिहिलं? टी. आणि हा जो खाली आहे ती जागा 1, टी 1 इज इक्वल टू 2. ओके, आता सेकंड प्लेस व्हॅल्यू हा वर्ड काढून टाकायचा आहे आणि इथे लिहायचा आहे टर्म. टर्मसाठी आपण लेटर वापरतो टी. कोणती जागा? सेकंड जागा, म्हणून इथे ही जागा 2 लिहिली. टी 2 इज इक्वल टू 4, सेकंड टर्म इज इक्वल टू टी 2 इज इक्वल टू 4. तर चला बघू तुम्ही थर्ड प्लेस व्हॅल्यूला शॉर्टकटमध्ये कसं लिहाल. मी असं समजते की तुम्हाला येतं आहे, येस. प्लेस व्हॅल्यू वर्ड काढून लिहायचं आहे टर्म. थर्ड टर्म इज इक्वल टू टी 3 इज इक्वल टू 6. ओके, तर इथे मी आता हे लेटर्स लिहिणार आहेत. प्रत्येक व्हॅल्यूला मी टी म्हणते, ठीक आहे मुलांनो, प्रत्येक व्हॅल्यूला मी टी म्हणणार आहे. आता मला बघू दे की तुम्ही माझ्याबरोबर कसे व्यवस्थित ही गोष्ट समजून घेत आहे, ठीक आहे. प्रत्येक व्हॅल्यूला जेव्हा आपण टी म्हणतो हा कोणत्या प्लेसवर आहे? फर्स्ट प्लेस, म्हणून ह्याच्यासाठी एन झाला 1, टी 1, एन म्हणजे प्लेस. हा कोणत्या प्लेसवर आहे? सेकंड प्लेस, म्हणून एन झाला 2, टीच्या खाली आला 2. हा थर्ड प्लेसवर आहे म्हणून एन झाला 3, ह्याला म्हणायचं प्लेस व्हॅल्यू 3, ओके, टी 3. हा चौथ्या प्लेसवर आहे म्हणून ह्याला मी एन इज इक्वल टू प्लेस त्याची चौथी आहे 4. म्हणजे ह्याचाच अर्थ, व्हॅल्यूला आपण टी म्हणतो आणि त्याच्या बेसमध्ये त्याची जागा येते, आलं लक्षात? ओके, आणि दोन्ही मिळून आपण काय म्हणतो,
टी एनला आपण शॉर्टकटमध्ये म्हणतो एन्थ टर्म, म्हणजे एन्थ टर्म फर्स्ट टर्म, एन्थ टर्म सेकंड टर्म, एन्थ टर्म थर्ड टर्म, एन्थ टर्म फोर्थ टर्म. एन म्हणजे जागा, टर्म म्हणजे व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू. समजलं? ओके, आता आपण सुरुवात करायची आपल्या मेन क्वेश्चनकडे. तुम्हाला काही सिक्वेन्समधले नंबर्स दिलेले आहेत आणि तुम्हाला कसं कळणार की हा सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही. ओके, सगळ्यात पहिलं तुम्हाला जेव्हा ओळखायचं असतं, आयडेंटिफाय करायचं असतं की हा सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही, तर मिनिमम तुमच्याकडे चार प्लेस व्हॅल्यू पाहिजेत, म्हणजे चार टर्म्स पाहिजेत. आपण दिलेले आहेत T1 is equal to 2, T2 is equal to 4, T3 is equal to 6, and T4 is equal to 8. ठीक है? प्रत्येक चार प्लेस व्हॅल्यू घेतल्या आहेत, त्यांचा प्लेस मी इथे लिहिलेला आहे. हा जो टीच्या बेसमध्ये ती त्यांची जागा आहे. आता करायचं काय, प्रत्येक टर्मला एकमेकांशी मायनस करायचं, पण मायनस करायची पद्धत तुम्ही नीट बघा. T4 मायनस T3, T3 मायनस T2, T2 मायनस T1, म्हणजे T1 मायनस T2 नाही करायचं आहे, T2 मायनस T1 लक्षात ठेवा. T2 मायनस T3 नाही करायचंय, T3 मायनस T2 म्हणजे पुढचा आधी आणि मग मागचा. ओके, हा सिक्वेन्स लक्षात ठेवा मायनस करायचा. T3 आणि T4 मध्ये T3 मायनस T4 नाही करायचंय, T4 मायनस T3. ओके, लहान मोठा हा आपण इथे विचार करायचा नाहीये. मायनस करायचा तुम्ही, मायनस करायची एक तुम्ही पॅटर्न बघा, पुढचा मायनस मागचा, पुढचा मायनस मागचा. T2 मायनस T1, T3 मायनस T2, T4 मायनस T3. मी इथे एक ॲरो तुमच्यासाठी टाकलेला आहे, तो लक्षात घ्या. चला तर मग आपण करूया. T2 आहे आपला 4, T1 आहे आपला 2, 4 मायनस 2 आला 2. ठीक आहे, 6 मायनस 3 4 काय आलं 2, 8 मायनस 6 काय आलं 2, 4 मायनस 2 2, 6 मायनस 4 2, 8 मायनस 6 2. माझी हातांची बोटं कशी पुढे आणि मागे जातात ते बघा. प्रत्येक वेळेला आपल्याला जो डिफरन्स आला आहे तो काय आहे, 2. याचाच अर्थ ह्या सिक्वेन्सला आपण AP म्हणतो, म्हणजे आपल्याला AP चा अर्थ काय आहे हे आपण एकदा समजून घेऊया. ज्या सिक्वेन्समध्ये आपण डिफरन्स ओळखतो, कॉमन डिफरन्स म्हणतात त्याला, सारखा सारखा सेम डिफरन्स करतो, या डिफरन्सला आपण म्हणतो कॉमन डिफरन्स. मग जेव्हा आपण कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे T2 मायनस T1, T3 मायनस T2, T4 मायनस T3 हा असा जेव्हा डिफरन्स शोधतो आणि प्रत्येक वेळेस आपल्याला डिफरन्स सेम येतो, तेव्हा आपण अशा सिक्वेन्सला काय म्हणतो, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आणि जो डिफरन्स सारखा सेम येतो मुलांनो, त्याला म्हटलं जातं कॉमन डिफरन्स. आणि कॉमन डिफरन्ससाठी लेटर D वापरलं जातं, आणि इथे कॉमन डिफरन्स आला 2, कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला सेम डिफरन्स मिळाला. अजून एक गोष्ट, या सिक्वेन्सला आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं म्हटलं, आणि म्हणूनच आपल्याला हा जो फर्स्ट टर्म आहे T1 ह्याला अजून एक स्पेशल नाव येतं, आणि ते स्पेशल नाव म्हणजेच A. तर अजून एक नाव आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन, A इज इक्वल टू T1. ही दोन्ही नावं फक्त अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्येच येतात. D म्हणजे कॉमन डिफरन्स, जो आपल्याला सारखा सेम डिफरन्स मिळतो तो. आणि एकदा आपल्याला कॉमन डिफरन्स मिळाला, तर आपण त्या सिक्वेन्सच्या म्हणजे त्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या पहिल्या नंबरला T1 म्हणतो, त्याला अजून एक स्पेशल नाव येणार A, आणि इथे तुमचा A ची व्हॅल्यू आहे इथे तुमची 2. सो स्टुडंट्स, दिस इज कॉल्ड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता आपण दुसरं अजून एक समोर एक्झाम्पल आहे ते बघूया, आणि ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही हे आपण अशाच पद्धतीने चेक करूया.